हो आज चौकशीसाठी तुम्ही आलेले आहे, काय चौकशी करणार काय? ज्या घटनेशी माझा संबंध नाही आहे, माझ्या निर्दोष कार्यकर्त्यांना फसवलं, पालकमंत्री मुख्यमंत्री अनेक राजकीय नेत्यांच्या दबावामुळं आरती सिंगनी खोटे गुन्हे दाखल केले, मनपा आयुक्तांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि या संदर्भामध्ये सरकारच्या विरोधात जनतेचे प्रश्न मांडणं, जनतेच्या हितासाठी लढाई लढणं, जर रवी राणाला दाबण्याचा आणि कार्यकर्त्याला थांबवण्याचा प्रयत्न जर करत असाल आरती सिंगच्या माध्यमातून, ते बिलकुल सहन करणार नाही। ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा मला तपासासाठी बोलवतील तेव्हा मी पोलिसांना सहकार्य करीन, पण माझा आवाज जनतेच्या प्रश्नासाठी सरकार दाबू शकणार नाही, पोलिसांचा वापर करून मला प्रेशर आणू शकणार नाही। कारण की मला माहीत आहे आरती सिंगवर जे प्रिव्हिलेज दाखल झालं त्या संदर्भात त्यांच्या निलंबनाची कारवाई होणार आहे। ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून सुद्धा आम्ही कारवाई करत आहे। त्याच्या ज्या ज्या मालमत्ता आहे, ज्या अवैध मालमत्ता अवैध संपत्ती आहे त्याची पूर्ण माहिती मी काढलेली आहे आणि थोड्याच दिवसात त्याच्या अवैध मालमत्ता संपत्ती जप्त होईल आणि त्यावर आर्थिक सिंगवर सुद्धा कारवाई होईल। म्हणून मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी काही अधिकारी जर काम करत असाल तर मला असं वाटतं योग्य नाही आहे आणि त्या ठिकाणी न्यायालयातसुद्धा आम्ही जाऊ। ज्या ज्या प्रक्रिया कायद्याने करता येईल त्या त्या प्रक्रिया मी आरती सिंगच्या विरोधात करणार। साधारणतः काय चौकशीमध्ये जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा मी दिल्लीला होतो, मला नोटिसा आल्या 2 दिवसात तेव्हा मी दिल्लीला होतो। दिल्लीला असतानाच मला नोटिसा पाठवतात, दिल्लीला असतानाच माझ्यावर गुन्हा दाखल करतात, पण जाणीवपूर्वक मला फसवण्यासाठी, माझ्या कार्यकर्त्यांना फसवण्यासाठी, त्यांची तळीपाळी काढणे, अवैध गुन्हे दाखल करणे, अशा प्रकारची प्रक्रिया सीपी आरती सिंगच्या माध्यमातून तयार चालू आहे, पण मी कायदेशीर त्यांना जबाब देईन। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।